ज्यावेळेला हे चिमणी पाडकामाचा प्रश्न अतिशय घन होत चाललेला आहे असं लक्षात आल्यावरती मी कायद्यातील तरतुदीचा अभ्यास करण्याकरता हे बीपीएमसी ॲक्ट पुस्तक मागून घेतलं आणि त्यानुसार मी ते स्टडी करता केल्यावर मला असं लक्षात आलं की 268 सेक्शनखाली हे बीपीएमसी ॲक्टच्या ते आयुक्तांना असे व्हेकेट ते प्रिमायसेस व्हेकेट करून घेण्याचे पॉवर्स आहेत आणि जर त्यांनी ती व्हेकेट केली नाही तर पोलीस फोर्स वापरून व्हेकेट करण्याच्या सुद्धा पॉवर्स त्यांना त्याकडंच आहेत. त्यामुळं मी त्या अनुषंगाने कमिशनर साहेबांना 16 तारखेलाच मेल दिलेला होता आणि काल ज्यावेळेला कमिशनर साहेब रुजू झाले त्या दिवशी त्यावेळेला मी काल सकाळी जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांच्या हे सर्व निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पुस्तकातले ॲक्ट वगैरे वाचून त्यांनी सहमती दर्शवली आणि आजच्या आज मी नोटीस काढतो असं सांगून त्यांनी काल नोटीस काढलेली आहे. तरी आता हे काय पोलीस फोर्स वापरून तो कारखाना व्हेकेट करून त्यांनी ताबडतोब ती कार्यवाही करतील ह्याच्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका उरलेली नाही. हे एक गोष्ट झाला. आता लोकप्रधान न्यूजमध्ये हे काहीतरी 4 किलोमीटरचे जुळे सोलापुरातले वगैरे सगळेच हे बाधित होतात वगैरे वगैरे जे काय सांगण्यात आलेलं आहे एक तर त्यांना कुणीतरी मिसगाईड केलेला असावा किंवा त्यांनी त्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास केलेला नसावा. कारण असं काहीही होणार नाही आहे त्या ज्या प्रकारचे जे 18 अडथळे ते एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने दाखवलेले आहेत त्यापैकी हे मेजर अडथळा हा सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनच्या चिमणीचाच आहे. दुसरे काही अडथळे जे आहेत ते सगळे मायनर आहेत आणि ते ताबडतोब काढण्याजोगे आहेत. टॉवर आहे किंवा काही झाड आहे हे सगळे ताबडतोब काढण्यासारखे आहेत. त्यामुळं नागरिकांनी ह्याबाबत काहीतरी साशंक राहू नये आणि त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीवरती वगैरे काही ह्याचं काय हे होणार नाही हे मी त्यांना ग्वाही देऊ इच्छितो. आणि माझा ह्याच्याबद्दल पूर्ण अभ्यास झालेला आहे. वाटल्यास तर मी आणखीन एकदा त्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाबरोबर देखील चर्चा करेन. आता राहता राहिला अजून एक प्रश्न म्हणजे सिद्धेश्वर सहकार कारखान्याची बिनविरोध झालेली निवडणूक ही जी निवडणूक बिनविरोध झाली ह्याच्यामागं काय राजकारण आहे किंवा काय करप्शन याच्या पाठीमागं झालेलं आहे हे सर्व जनतेला माहीत आहे. कारण ज्या दिवशी काढून घेण्याची मुदत 12:03 संपत असलेली असताना हे 8 संध्याकाळी ह्यांनी काही 7 लोकांचे फॉर्म विड्रॉवल फॉर्मवरती सह्या घेऊन विड्रॉवलवरती नोटराईज्ड ॲफिडेव्हिट तयार करून घेऊन त्यांनी त्यांचं विड्रॉवल केलेलं दाखवून 8:30 निवडणूक ही बिनविरोध जाहीर केलेली आहे. हे सर्वत बेकायदेशीर आणि इलेक्शनच्या ह्याला प्रोसेसला धरून नाही ह्याबाबतची तक्रार मी ठराविक त्यांच्या योग्य त्या न्यायासनासोबत केलेली असून ती निवडणूकसुद्धा आता कॅन्सल होणार आणि निवडणूक त्यांची पुन्हा एकदा निवडणूक लागणार ह्याच्याबद्दल देखील माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. तसे जे योग्य जे ह्या असं सगळं बेकायदेशीर प्रक्रिया राबवण्यामध्ये जे काही लोक इन्वॉल्ड असतील त्याच्याविरुद्ध कायद्याचा बडगा उगारल्याशिवाय राहणार नाही ह्याला मला सार्थ विश्वास आहे. आणि ह्यामुळं हे जे चिमणी पडल्यानंतर ना सभासद शेतकऱ्यांचे नुकसान जर करता का होणार असेल तर ह्याला एकटे धर्मराज काळादी हेच जबाबदार असून सभासद शेतकऱ्यांनी त्यांच्या सर्व नुकसानीची जबाबदारी त्यांच्यावर टाकून त्यांच्याकडून झालेले नुकसान भरपाई करून घेण्याचे आहे. ह्या कामामध्ये मी सर्व शेतकरी सभासदांसोबतच असून त्यांना मी योग्य प्रकारे साथ देऊन आणि कारखान्याचं जे नुकसान होणार आहे 350 कोटी रुपये ते या काळादींच्या विरुद्ध माझं याचिका तयार असून हे चिमणी पडता क्षणी दुसऱ्या दिवशी मी हायकोर्टात ती याचिका दाखल करून त्यांच्याकडून हे 350 कोटी रुपये वसूल करून घेऊन कारखान्याला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही हे मी आपणास ग्वाही देतो. आणि आपण सर्वांनी मिळून कायदेशीरपणाने आणि व्यवस्थित पुनर्वैभवाने सिद्धेश्वर साखर कारखाना चालू असं मी आशा बाळगतो. धन्यवाद. कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल?
सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.